नमस्कार शेतकरी मित्रांनो, औरंगाबाद जिल्ह्यासाठी हवामान अंदाज आहे। भगवान सुभाष पाटील त्यांचं नाव आहे, जे आपले रेग्युलर मला माझे व्हिडिओ पाहतात आणि त्यांनी खूपदा प्रश्न विचारला मला। तर एकंदरीत आता लॉंग टर्मसाठी परिस्थिती पाहू आपण औरंगाबाद जिल्ह्याची। तर औरंगाबाद जिल्ह्यात सध्याच्या परिस्थिती होत काय आहे बऱ्याचशा ठिकाणी, की पाऊस 11 तारखेपासून चालू झाला, मी जसं सांगितलं तसं, पण छोटा मोठा पाऊस चालू झाला। मी तुम्हाला 2 टप्पे आधीच सांगितले होते, 1 11 पासूनचा, दुसरा 18 पासूनचा। तर आता 18 पासून जो पाऊस चालू होणार आहे तो औरंगाबाद जिल्ह्यात चांगला राहील, ठीक आहे। तरीही आता सध्याच्या परिस्थितीत जो पाऊस राहणार आहे हा फारसा पाऊस विशेष राहणार नाही, छोटा मोठा म्हणजे हलका फुलका पाऊस राहील। आणि 16 ते 18 तारखेपासून जो पाऊस सुरू होणार हा चांगला राहील, ठीक आहे। आता काही मॉडेलमध्ये आपल्याला असं दिसतं की 18 2-3 दिवस पाऊस राहील पण गॅप दिसते वगैरे, असे बातम्या येतील। पण मला असं त्यापुढेही वाटते की औरंगाबादसाठी, स्पेसिफिक औरंगाबादसाठी मी बोलतो, तर त्यापुढेही औरंगाबादमध्ये ठीकठाक पाऊस राहील। म्हणजे जसं की आपण 25 तारखेपासून परत 2 तारखेपर्यंत सुद्धा, 2 जुलैपर्यंत सुद्धा चांगला पाऊस राहील, 2 जुलैच्या नंतर सुद्धा चांगला, म्हणजे गॅप तर थोडाफार येणार पण असा फारसा खंड त्यात येणार नाही, ठीक आहे। औरंगाबाद जिल्ह्यासाठी हा हवामान अंदाज होता। तर तारखा परत एकदा लक्षात घ्या, जसं मी तुम्हाला सांगितलं की 18 तारखेपासून जो मी हवामान अंदाज तुम्हाला दिला होता तो तर फायनल आहे, 18 तारखेपासून तिथे पाऊस पडेल। त्यानंतर एक तिथून तर 2 जुलैपासून पर्यंत सुद्धा चांगला पाऊस राहील, ठीक आहे। त्यानंतरही आपल्याला फारसा खंड पाहायला मिळणार नाही, पाऊस छोटा मोठा औरंगाबादमध्ये चालूच राहील। पण सध्याच्या परिस्थितीत बिकट परिस्थिती आहे, सध्या सगळीकडे सारखा पाऊस नाही आणि जस्ट सुरू झाला पाऊस, मान्सून अजूनपर्यंत महाराष्ट्रभर पसरलेला नाही आहे। मान्सूनच्या बातम्यावर फारसा तुम्ही विश्वास ठेवू नका। धन्यवाद।